महाराष्ट्राचं सौंदर्य लाभलेलं कोकण आणि कोकणमधील मुरुड बीचवर मी सध्या उभा आहे। कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांमध्ये या ठिकाणी गर्दी नव्हती, मात्र आता सध्या मुरुड बीचवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आणि पर्यटकसुद्धा हजारोच्या संख्येने या ठिकाणी दाखल होताना दिसत आहेत। मी उभा आहे तर मुरुड बीचवर, तुम्ही या मुरुड बीचवर तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। विशेषतः या ठिकाणी बोटिंगचा आनंदसुद्धा मोठ्या प्रमाणात घेताना दिसत आहेत। महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरात, राजस्थान याचबरोबर दिल्लीवरूनसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर कोकणचं सौंदर्य हे सर्वांनाच मनमोहन करून टाकतं आणि या कोकणाचा मनमुळातपणे आस्वाद घेण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागलेली आहे। दिवाळीच्या नंतरच्या काळामध्ये सुट्ट्यांचा मौसम असल्यामुळं आणि विशेषतः आज शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक देखील दाखल झालेले आहेत। विशेषतः या मुरुड बीच असेल, कर्दे बीच असेल, या बीचवर नियमित गर्दी पाहायला मिळते आहे। मात्र गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होत नव्हती आणि ही आता वाढू लागलेली दिसते आहे। विशेषतः बोटिंगचा आनंद या ठिकाणी सर्व पर्यटक घेताना दिसत आहेत आणि बोटिंगचा एक फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि या बोटिंगचा आनंद सर्व आपल्या कौटुंबिक लोकांच्या सह घेण्यासाठी हे सर्व पर्यटक या ठिकाणी जमा झालेले आहेत। तुम्ही पाहताय हा मुरुड बीच आहे आणि मुरुडच्या बीचवर खूप चांगलं सौंदर्य, अगदी गोव्यासारखं सौंदर्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आगामी काळात शासनाच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं निधी उपलब्ध करून पर्यटकांच्या राहण्याची सुद्धा अल्पदरात सोय केली जाणार आहे आणि या बीचच्या तुम्ही दृश्य पाहताय ती आहेत कोकणमधील रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड बीच येथील आणि हा जो निसर्ग सौंदर्याचा अनोखा नजारा तुम्ही पाहताय मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी आणि विशेषतः कौटुंबिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि अशाच पद्धतीनं आगामी काळातसुद्धा या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेषतः कोकणामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केले जाणार आहेत। महाविकास आघाडीच्या वतीनंसुद्धा पर्यटन मंत्र्यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे अजित ठाकरे यांनी आणि या मुरुड बीचचा अनोखा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी नक्की इथं यावं। विकास भोसले, महाराष्ट्र लाईव्ह, मुरुड, रत्नागिरी। हाय, आज दिवाळीनंतरचा पहिला रविवार, आज फिरायला आले। आज मुरुड या ठिकाणी कर्दे हरणे सकाळी हरणे बंदरावर व्हिजिट केली, तिथून छान छान मासे घेतले, मासे आता फ्राय करायला दिलेले आहेत, ते आमची वाट बघताय। तर तत्पूर्वी आम्ही ह्या मुरुडच्या बीचवर हे तुम्ही नजारा बघाल, या मुरुडच्या बीचवर आम्ही सगळी लोक आम्ही आमचे मित्र कुटुंब यांनी एन्जॉय केलेलं आहे आणि करोना काळानंतर मला वाटतं पूर्णपणे बीच इतकं सुंदर फुललेलं आहे आणि इथं सगळं काही फुलं झालेलं आहे। मजा येते, आम्ही एन्जॉय करतो आहे, तुम्ही पण या, कोकण आपला असा। हाय, हॅलो। कोरोनासारख्या आजारातून वाचलोय, त्यामुळे जीवनाचं रहस्य समजलं आपल्याला, त्यामुळे आनंद घ्या, भरपूर जगा, हे जीवन पुन्हा नाही, बी एन्जॉय एव्हरीबडी।